मागील व्हिडिओमध्ये आपण बहुपदीची मुळे व सहगुणक यांच्यामधील संबंध कशा प्रकारचा असतो याबाबत अभ्यास केला होता आज या व्हिडिओच्या माध्यमातून या संबंधाबाबतची काही उदाहरणे पाहणार आहोत दिलेल्या बहुपदीमध्ये दोन एक्सचा घातांक दोन अधिक एक्स वजा तीनच्या मुळांची बेरीज व गुणाकार काय असेल काय आपण सांगू शकाल का की या बहुपदीची किती मुळे असतील योग्य उत्तर कारण ही एक वर्ग बहुपदी आहे म्हणूनच तिची कमाल दोन मुळे असू शकतात बहुपदीची दोन मुळे अल्फा व बीटा असे मानूया मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ग बहुपदीच्या मुळांची बेरीज बहुपदीच्या एक्सपदाचा सहगुणक व एक्सच्या दुसरा घातपदाचा सहगुणक यांच्या ऋणगुणोत्तराइतकी असते पाहिले एक्सपदाचा सहगुणक व एक्सच्या दुसऱ्या घातपदाचा सहगुणक यांचा भागाकार केल्यास बहुपदीच्या मुळांची बेरीज ऋण एक द्वितीयांश येते आपणास माहिती आहे का की वर्ग बहुपदीच्या मुळांचा गुणाकार हा बहुपदीतील अचलपद व एक्सचा वर्गपदाचा सहगुणक यांच्या भागाकाराइतका असतो अचलपद व एक्सच्या दुसऱ्या घातपदाचा सहगुणक यांचा भागाकार केल्यानंतर ऋण तीन द्वितीयांश इतका येतो अशा प्रकारे आपण बहुपदीच्या मुळांची बेरीज आणि गुणाकार मिळवू शकतो आता पुढे जाण्याआधी याबाबतचे आणखी एक उदाहरण पाहूया एक अशी वर्ग बहुपदी शोधा जिच्या मुळांची बेरीज ऋण दोन तृतीयांश आणि गुणाकार चार तृतीयांश इतका आहे समजा ही वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग दोन अधिक एक्स अधिक सी अशी आहे आपणास माहीत आहे की मुळांची बेरीज ही बी व ए यांचा ऋण भागाकार असते तर मुळांचा गुणाकार हा सी व ए यांचा भागाकार इतका असतो तुलना केल्यानंतर ए बरोबर तीन बी बरोबर दोन व सी बरोबर चार मिळतात ए बी व सीच्या किमती स्थापित केल्यानंतर तीन एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स अधिक चार अशी एक वर्ग बहुपदी मिळते जिच्याद्वारे प्रश्नात दिलेल्या सर्व कसोट्या पूर्ण होऊन जातात या व्हिडिओमध्ये आपण बहुपदीच्या मुळे व सहगुणक यांच्यातील संबंधावर आधारित उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांद्वारे कोणत्या सामान्य चुका होतात याचा अभ्यास करणार आहोत